बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कोल्हापूर सह राज्यातील काही भागात एकतीस जुलै पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता त्यानुसार काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला धरण क्षेत्रात पावसाचं राधानगरी धरणाचा एक दरवाजा दुपारी तीन वाजता खुला झाला त्यातून एक हजार चारशे अठ्ठावीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोल्हापूर शहरात पावसाचं प्रमाण कमी राहिलं असलं तरी महापुराची पाणी पातळी मात्र संथ गतीनं ओसरू लागली आहे पंचंगा नदीची पाणी पातळी आज राजाराम बंधाऱ्याजवळ पस्तीस फूट होती तीन दिवस पडलेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या भीषण आपत्तीला तोंड द्यावं लागलंय सुदैवानं त्यानंतर पाऊस कमी झाल्यानं प्रशासनानं ओसरत असल्यानं अनेक सेवा पुन्हा सुरू करण्यात अडचणी येत आहेत त्यातच अठ्ठावीस ते एकतीस जुलै या कालावधीत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यानं चिंतेत भर पडली आता नव्या अंदाजानुसार दोन ऑगस्ट पर्यंत कोल्हापूरसह राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय पण कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं दिसून आहे कोल्हापूर शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कधी ऊन कधी पाऊस असा खेळ सुरू आहे धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर काहीसा जास्त असल्यामुळं आज दुपारी तीन वाजता राधानगरी धरणाचा सहा नंबरचा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाला त्यातून एक हजार चारशे अठ्ठावीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील चौतीस बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी आज राजाराम बंधाऱ्यावर पस्तीस फुटावर होती महापुराचं पाणी अजून गतीनं ओसळण्याची गरज आहे